नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो अर्थशास्त्र या विषयाच्या बोर्ड परीक्षेच्या महत्त्वाच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये आज आपण एक पुन्हा व्हिडिओ बनवत आहोत ऍक्च्युली यापूर्वी आपण पार्ट वन पाहिला होता आणि त्या पार्ट वन बनवण्या पाठीमागचा एक मेघ उद्देश होता की कमीत कमी, -कमी प्रश्नांमध्ये विद्यार्थी पास कसे होतील पास होण्यासाठी इम्पॉर्टंट अशा पद्धतीचे क्वेश्चन मी दिलेले होते फक्त बारा क्वेश्चन होते पाहिले असतील तुम्ही हा पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक दिली जाईल त्या व्हिडिओचा देखील अभ्यास अभ्यास खूप आधी ते बारा क्वेशन अभ्यासा त्यानंतर या बारा अभ्यास करायचा आहे हे का बनवतोय दुसरे प्रश्न बनवण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो कारण ते बारा क्वेश्चन जर तुम्ही पाठ केले असेल ते झाले असेल तर आता आणखी तुम्हाला उरलेल्या पाच प्रकरणांवरती असलेले बारा प्रश्न या ठिकाणी अभ्यासायचे आहेत पास होण्यासाठी बारा पुरेसे आहेत बारा केले तरी तुम्ही पास व्हाल फक्त बारा किती दिलेत फक्त बारा दिलेत या बारा प्रश्नांच्या अभ्यासावरती तुम्ही बारावीची बोर्ड परीक्षा पास होऊ शकता पण तरी पण तरी पण काही विद्यार्थ्यांना नव्वद पेक्षा जास्त मार्क मिळवायचे साठ पेक्षा जास्त मार्क मिळवायचे पास नाही व्हायचं फक्त पास होऊन नाही थांबायचं पास होणाऱ्यांसाठी तर बारा आहेत पण पास होण्या या विद्यार्थ्यांबरोबर इतरही जर तुम्हाला अधिक मार्क मिळवायचे असतील तर मग मात्र तुम्हाला आणखी काही प्रश्नांची गरज आहे आणि ते प्रश्न कुठले कुठले प्रश्न आता ते प्रश्न आहेत प्रकरण क्रमांक सहा ते दहा पर्यंत असलेल्या प्रकरणांवरती आधारित असलेले प्रश्न आहे म्हणून आज आपण हा दुसरा व्हिडिओ बनवत आहे दुसरा पार्ट बनवतोय त्या महत्वाच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये म्हणून आपण पास होण्यासाठीच्या प्रश्नांमधले आता पुन्हा एकदा पुन्हा एकदा व्ही व्ही क्वेश्चनचा अभ्यास करतोय सेकंड पार्ट आहे प्रकरण क्रमांक प्रकरण क्रमांक सहा ते दहा पर्यंत असलेल्या प्रश्नांवरती आधारित असलेले व्ही आय एम पी क्वेश्चन आहे पहिला प्रश्न सुरू करूयात वेळ नाही घालवायचा आहे सुरू करूयात पहिला प्रश्न मित्रांनो प्रश्न पहिला आहे निर्देशांकाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा आहे का निर्देशांकाचं प्रकरण आहे का आपल्याला आठवते का बारावीला आहात तुम्ही निर्देशांकाचं प्रकरण प्रकरण क्रमांक सहावं प्रकरण आहे निर्देशांकाचं या प्रकरणावरती कोणते प्रश्न करायचे तुम्हाला दोन हजार बावीसच्या प्रश्नपत्रिकेच्या संदर्भातला विचार करून सांगतोय मी बावीसमध्ये मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला ही तयारी करायची आहे निर्देशांकाची वैशिष्ट्ये पाठ करायची मित्रांनो सगळी वैशिष्ट्य व्यवस्थित समजून घ्या लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिता येतील नेक्स्ट पाहूया सेकंद दुसरा प्रश्न आहे दुसरा प्रश्न निर्देशांक रचनेच्या पद्धती स्पष्ट करा पद्धतींवरती असलेला प्रश्न आहे इकडे नका पाहू तिकडे पहा प्रश्न तिकडे प्रश्न पाहून घ्या लिहून घ्या टिकमार्क करून घ्या अभ्यासा नुसतं टीका करून पास नाही होत माणूस हम्म टीका करून पास नाही होणार तुम्ही अभ्यास करावा लागेल समजून घ्यावं लागेल उत्तर चेक करावे लागतील बरोबर लिहितात की नाही त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये काही बदल करायचे असेल तर ते बी बदल करावे लागतील नुसतं तुम्हाला येतं तुमच्या पद्धतीने येते म्हणून त्याला मार्क नाही जसं पाहिजे बोर्डाला तसं लिहिता येणं पण गरजेचं आहे यासाठी खूप सगळे व्हिडिओ आपण बनवले आतापर्यंत प्रत्येक प्रश्न कसा लिहायचा काय त्याच्यामध्ये असलं पाहिजे कुठे मार्क दिले जातात हे सगळं डिटेल आपल्या चॅनलवरती ज्या व्हिडिओ तुम्ही पाहिल्यावरती करतील पण पहा नुसतं ऐकू नका सोडू नका टिकमार्क करून घेऊ नका समजून घ्या विचार करा अभ्यास करा परीक्षेत पण लिहा चला पुढचा प्रश्न पाहूयात पुढचा प्रश्न आहे तिसरा प्रश्न तिसरा प्रश्न निर्देशांकाची रचना स्पष्ट करा निर्देशांकाची रचना देखील इम्पॉर्टंट आहे हे तीन प्रश्न केले तर तुम्हाला ह्या प्रकरणाचा बराचसा अभ्यास कवर होणार आहे आणि त्या प्रश्नात विचारलेले कुठलेही जर प्रश्न आले तर तुम्ही सोडू शकाल म्हणून ह्या तीन प्रश्नांवरती मी भर दिला होता नेक्स्ट नेक्स्ट चौथा प्रश्न आता चौथा प्रश्न आहे राष्ट्रीय उत्पन्न राश्ट्रि उत्पन्त, राश्ट्रि उत्पन्त प्रकरन। या प्रकरणावरती राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नाचं प्रकरण हे प्रकरण क्रमांक सातवा आहे राष्ट्रीय उत्पन्नाचं प्रकरण या प्रकरणातले कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन तीनच देतोय याही प्रकरणातले तीन प्रश्न देतोय पहिला द्यामध्ये दे आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती स्पष्ट करा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या तीन मेथड्स आहेत तीन पद्धती आहेत शिकल्या आहेत का आठवत आहेत का तीन पद्धती तीन पद्धतींचा अभ्यास करून ठेवा कुठल्याही पद्धतीवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो दक्षता पण त्याच्या लक्षात ठेवायची आहेत नंतर पाचवा प्रश्न राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात येणाऱ्या अडचणी दोन प्रकारचे दोन गटात वर्गीकरण केलं जातं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात येणाऱ्या अडचणींच तात्विक अडचणी आहेत व्यावहारिक अडचणी आहेत दोन्ही मध्ये असलेल्या सहा सहा सात सात मुद्दे आहेत म्हणून एकावरती देखील प्रश्न येतो किंवा दोघांचा एकत्रित जरी विचारला तरी सांगता आला पाहिजे हा प्रश्न करून ठेवा आपल्या चॅनेलवरती सगळे डिटेल व्हिडिओ आहेत यापूर्वीचे त्यांचाही विचार करा जेणेकरून कसाही प्रश्न विचारला तरी तुम्ही त्याचं उत्तर लिहू शकता शिकवताना मी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे व्यवस्थित नंतर सहावा प्रश्न सहावा प्रश्न राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह घेतलेला आहे वैशिष्ट्य पण महत्वाचे आहे पण वैशिष्ट्यांवरती पाठीमागच्या परीक्षेत प्रश्न येऊन गेल्या बोर्डाला सो आत्ताच्या याच्यात लगेच याच्यावरती प्रश्न येणार नाही म्हणून चक्राकार प्रवाहाचा एक प्रश्न मला या ठिकाणी इम्पॉर्टंट वाटला त्याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचाही अभ्यास करा तीनच प्रश्न दिले तीन प्रश्न आले पाहिजेत लिहिता आले पाहिजे सगळ्यात जास्त बारा मार्गाचं प्रकरण आहे म्हणून जास्त प्रश्न विचारले जातात तरी तीन प्रश्न दिले तीन प्रश्नांनुसार तुम्ही त्याचा अभ्यास केला तरी देखील चांगले मार्क मिळू शकता नेक्स्ट <laughs> इम्पॉर्टंट पुढचा प्रश्न आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट सातवा प्रश्न भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार प्रकरण क्रमांक आठ भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार त्यावरती आज आधारित असलेले प्रश्न आहेत प्रश्न पहिला त्यामधला मी घेतलाय सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे स्पष्ट करा कारण का वाढले सार्वजनिक खर्च का वाढतो का शासनाला जास्तीत जास्त खर्च करावा लागतो त्याचे मुद्दे आहे ते, ते पाठ करा त्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो नेक्स्ट नेक्स्ट पाहूया प्रश्न क्रमांक आठवा आहे आपल्या क्रमांकानुसार सार्वजनिक उत्पन्नाचे स्रोत स्पष्ट करा सरकारला मिळणारे उत्पन्न आहे तर ते उत्पन्न कोणकोणत्या मार्गाने मिळतं शासनाला त्या सर्व उत्पन्नाचं अभ्यास करा दोन गट आहेत करांपासून मिळणारे उत्पन्न कर सोडून करेत्तर मार्गाने मिळणारं उत्पन्न त्यांचा डिटेलमध्ये अभ्यास ठेवा करांमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पासून मिळणारे आणि करेत्तरमध्ये मध्ये सहा सात मुद्दे आहेत त्यांचा अभ्यास करा आ, ओके चला हा दीर्घोत्तरी प्रश्न होईल आणि छोटे मोठे क्वेश्चन जरी विचारले तरी ते होऊन जातील तुमचे त्याच्यामध्ये त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक नऊ सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहारामधला फरक स्पष्ट करा काय फरक आहे दोघांमध्ये असलेला कुठेही प्रश्न विचारला सहमतमध्ये विचारते दोन्ही खर्च एक सारखेच आहेत का तर दोघांमध्ये फरक आहे तर कशाचा फरक आहे तो फरक सांगावा लागेल कसाही कुठेही प्रश्न विचारू द्या उत्तर लिहिता आलं पाहिजे नाही थिंक येईल लिहिता मी सांगतोय तुम्हाला हे सगळं प्रश्न देतोय तर अभ्यास पण केला पाहिजे अभ्यास केल्याशिवाय या प्रश्नांचा उपयोग नाही निसतं माझ्याकडे पाहू नका माझ्याकडे पाहून उपयोग नाही प्रश्न पाहून त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि परीक्षेत तो लिहिला पण पाहिजे तर त्याचा उपयोग आहे ओके चला नेक्स्ट नेक्स्ट यानंतर प्रश्न आहे दहाव्या क्रमांकाचा प्रश्न क्रमांक दहा रिझर्व बँकेचे कार्य स्पष्ट करा भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार प्रकरण क्रमांक नऊ आहे प्रकरण क्रमांक नऊ पशे आलोय मित्रांनो नव्या प्रकरणांमध्ये कोणते प्रश्न करायचे आहेत तीनच प्रश्न देणारे आहेत ते नव्या प्रकरणावरती देखील हे देखील प्रश्न तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत रिझर्व्ह बँकेची कार्य महत्वाची आहेत कार्य दिलेले आहेत या कार्यांवरती देखील प्रश्न चार मार्काचा विचारला जाऊ शकतो म्हणून रिझर्व्ह बँकेचे कार्य करून ठेवा त्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा भारतातील भांडवल बाजाराची भूमिका स्पष्ट करा भांडवल बाजारावरती विचारलेला प्रश्न आहे भांडवल बाजाराची भूमिका स्पष्ट करा समस्या ज्या आहेत त्या ह्या वर्षीच्या सिलेबस मधून कमी झाल्या आहेत त्याच्यावरती प्रश्न येणार नाही म्हणून भूमिका महत्वाची आहे भांडवल बाजाराची भूमिका एकदा समजली की नाणे बाजाराची त्याच्याबरोबर पाहून ठेवा दोघांपैकी कुठेतरी एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो इम्पॉर्टन्ट आहे महत्वाचे आहेत म्हणून दिलेला आहे ओके त्यानंतर बघूया शेवटचा प्रश्न ह्या प्रकरणातला प्रश्न क्रमांक बारा नाणे बाजाराचे घटक स्पष्ट करा म्हणतील घटक देखील तुम्हाला आले पाहिजे घटक देखील माहिती असले पाहिजे अशा पद्धतीने बारा क्वेश्चन दिलेत पुन्हा सेकंड पार्ट वरती विद्यार्थ्यांनी मेसेज करून सांगितलं होतं सर एक ते पाच पर्यंतच तुम्ही बारा क्वेश्चन दिले पण पुढच्या सहा ते बाराचा पण आम्हाला अभ्यास करायचा आहे तर त्याच्या संदर्भातील महत्वाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगा आता हे सगळ्या प्रकरणांवरती इम्पॉर्टंट असलेले क्वेश्चन झालेले आहेत एक ते दहा पर्यंतचे आणि दोन पार्ट मध्ये झालेले पहिल्या पाच प्रकरणांवरती पहिला पार्ट होता आणि हा दुसरा पार्ट आपण एक सहा ते दहा प्रकरणांवरती बनवलेला आहे एवढे सगळे प्रश्न केले तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही अर्थशास्त्राचे प्रश्न सोडू शकाल आणि चांगल्या पद्धतीचे मार्क देखील मिळू शकाल आपल्या मित्रांनाही या विषयी माहिती सांगा माझी भाषा समजत नसेल मी सांगितलेलं कळत नसेल तुमच्या भाषेत सांगा तुमच्या पद्धतीने सांगा हम्म निस पाहू नका व्हिडिओ पाहून त्याचा काही उपयोग होणार नाही ना मला होणार आहे ना तुम्हाला होणार आहे तुम्हाला जर फायदा करून घ्यायचा असेल तर मात्र प्रश्नांची उत्तर चांगल्या पद्धतीने लिहिता आली पाहिजे समजून घ्या व्यवस्थित माहिती करून घ्या माहीत नसेल तर मित्रांना विचारा शिक्षकांना विचारा कमेंटमध्ये आपल्याला कमेंटमध्ये विचारा काय प्रॉब्लेम असेल कमेंट मधून आलेल्या घटकाचा विचार करून मी हा सेकंड पार्ट बनवलाय उद्देश नव्हता मला ह्या पार्ट बनवायचा परंतु कमेंटमध्ये काही विद्यार्थ्यांचं वाटलं मला की त्यांना फक्त पाच प्रश्नांवर थांबायचे नाही दहा प्रश्नांना थांबायचे नाही बारा प्रश्नांवर मी दिलेलेही थांबायचे नाही पुढचेही प्रश्न अभ्यासायचे म्हणून विचारतायत सो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे नवीन वर्षाची सुरुवात केली नवीन काही ध्येय धोरणं डोळ्यासमोर ठेवली असतील तर ते पूर्ण करण्यासाठी ह्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल हे सगळं पूर्ण करावं लागेल फक्त पाहून म्हणून चालणार नाही करावं लागेल रिॲक्शन नाही ऍक्शन घ्यावी लागेल प्रश्न आपल्याला समजले असेल असं गृहित दरम्यान आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने बारावी बोर्डाच्या संदर्भातील महत्वाच्या प्रश्नांची माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार